हाय हॅलो, नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणी, कसे आहात? बरे आहात ना? आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या मनापासून खूप खूप स्वागत करतायत. आता वाजले 8:45, तर मी माझं सकाळचं रुटीन शेअर करणार आहे. स्वयंपाक सर्वच कामं, म्हणजे स्वयंपाक झाला आहे, फक्त भांडे जागा घेऊन आणि आंघोळ घेऊन व्हायचे आज, कारण की आज आंघोळीला उशीर झाला, तर आंघोळ काही केली नाही मीनं. आणि आरोही उठली का? आरोही आरही उठली आहे, तर आरहीचे ब्रश करून द्यायचे आणि तिला अंगणवाडीमध्ये नेऊन द्यायचं, कारण की आज आहे सकाळची शाळा 9:30, तर तिला ब्रश करून देते. आणि आहे राम खेळून राहिले इथं टमाटर, हातामध्ये टमाटर पकडून आहे ना राम राम. आणि सर्व पसरलेलं आहे, बघू शकता या सोटा पण भरलेला आहे भात तू गेला तर. आणि ए मारा कसा पूर्ण टमाटर, पूर्ण टमाटर कातरला आहे, खूप आहे ना तुझा. कालच बाजार होता आमच्या गावचा, म्हणजे शुक्रवारला बाजार भरते. राव राव दे, तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत, आणि जे नवीन असेल ते नक्की सबस्क्राईब करा. ए राम का टपलू, दिवाणावरचं सर्व पसार उचलून घेतील. चल गुड्डन आता ब्रश करून घ्या. ए बापू का करताय तू टमाटर? हो नाही खायचे ते. आज कसं, आज माझी आंघोळच वाजे. कसं आज झोपण्याला उशीर झाला, तर उठण्याला पण उशीरच होते. तर रात्री 11 झोपली, कसं हे दोघं पण झोपत नाही रात्रीला लवकर, तर उठायला पण उशीर झाला. तर आज स्वयंपाकच झालं, दुसरे कामच नाही झाले, कारण की आज म्हणजे स्वयंपाक उशीरच झाला, कारण की आज आरोहीच्या पप्पाने टिफिन पण नाही नेला, म्हणून आरोहीचे पप्पा जेव्हा राहते तेव्हाच मी आंघोळ करून घेते. कसं रामले पण बघावं लागते ना, तर त्याला एकटा ठेवून आंघोळीला जाऊ पण नाही शकत मी, तर जेव्हा तो झोपते तेव्हाच मी आंघोळीला जाते पाण्यात टाकल्यावरच. तर आता आरोही उठली, तर घड्या करून राहिली वाकराच्या, तिचा आणखी ब्रश करून द्यायचा आहे. आरोही राम आणि तिथं उभा आहे राम टमाटरसाठी, तो टमाटरचा खूप छंद आहे त्यांना, तो खेळण्यासाठी आणि खाण्यासाठी प्रयत्न करून राहिला आहे. टमाटर फेकत जाते, खेळत जाते, तर असं राहते लहान मुलांचा. आता मी इथं दिवाण व्यवस्थित करून घेते मी, आणि इथे टमाटर असल्यामुळे तो उभाच आहे, बसून पण नाही राहिलेला आहे. इथे मी आरवीचा ब्रश करून देत आहे. कसं ते अगोदरला ब्रश आपल्या हातानं करतच नाही, मलाच करून द्यावं लागते, मग नंतर ते आपल्या हातानं करते ब्रश, तर अगोदर मीच करून देते तिला. आणि राम इथं खेळून राहिलेला आहे. कसं भाजीपाला राहिला तर त्याला खेळायला खूप आवडते, कोणती पण वस्तू ते त्याला खेळायला आहे, तो खेळतच. आणि तो खेळून राहिलेला आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. इथे मी डबे व्यवस्थित लावून घेते, कारण की कसं इथं राम पण उभा राहते, तो सर्व पाडून घेते, तर मला डबल डबल काम तेच करावं लागते. इथे मी घरचं सर्व केअर काढून घेते. कसं ना जिथं एक रूम असते ना तिथं सर्वच काही असते, तर कसं तिथं खाणं झोपणं सर्व काम तिथेच करावं लागते, तर पूर्ण कचरा तिथं एकाच रूममध्ये होतं, तर किती दिवसातून माहीत नाही किती वेळा मी झाडते, तर कचरा सुद्धा तयार होते. जिथे लहान मुलं राहते तर तिथे कचरा होतेच होते. तर इथे मी आता जागा झाडून राहिले, डबे व्यवस्थित केलेली होती, तर डब्याच्या खालून व्यवस्थित झाडून घेते त्या रॅक खालून. आणि आरोही बघून राहिले, दात घासत जाते, बघत जाते, ते टाइमपास करत जास्त ते ब्रश करते आपलं, म्हणून मी तिला अगोदरच 2 मिनटं घासून देते आपल्या हातानं, मग ते नंतर घासत राहते. तर रामला तिथं उभे ठेवली आहे तो, कारण की तो खाली राहिला, तर एका ठिकाणी राहत नाही तो, तर त्याला म्हणून त्याच्या हातामध्ये मी टमाटर दिलेली आहे, तर तो खेळून राहिला आहे टमाटरसोबत. आणि खाली कोणती पण वस्तू असू द्या, तो काही पण हातामध्ये धरते आणि खाण्याचा प्रयत्न करते तो, तर तो खेळून राहिलेला आहे वांग्यासोबत. इथे आरोहीसाठी चहा मांडलेली आहे, चाय पुडी खाते ती. राम इथे आहे, घ्या जेवढे घ्या जेवढे उभा आहे. राम ए टाकलू अडचण नाही का? मशीन वरतीच गॅस मांडलेली आहे आमची, बघू शकता मशीनच आहे. तर घरातली झाडून झालेली फरशी राम आता राहिली, फरशी पुसाची आरोहीची आंघोळ, रामची आंघोळ होणार, तिला अंगणवाडीमध्ये नेऊन द्यायचं, तिच्या आता नाश्ता करून देते,
नाश्ता म्हणजे चहा पोळीचाच नाश्ता राहते ती रोज सकाळचा, फक्त रविवारला नाश्ता राहते कधी कधी. वरची राम तर चाय इथं शिजलेली आहे, आज तिला चाय पोळी देते खायला. हो ना, अरे ते ब्रश करून झालेलं आहे, तिची केस कावण्याशी झाले कारण की तिने दोन चुट्ट्या टाकले होते दोन साईडला पडशील म्हणून तिची केस उभी उभी झालेले. इथे मी आता फरशी पुसून घेते, आरोईच्या नाश्ता झालेला आहे आणि माझ्या हातानं पाणी सांडला म्हणूनच पूर्ण चिखल दिसून राहिलेला आहे तुम्हाला रूममध्ये. आणि इथे मी फरशी पुसून राहिलेली आहे आणि राम बसलेला आहे म्हणून मी आज व्हिडिओ थोडा फास्ट फास्टमध्ये घेत आहे कारण की आरोही पण फरशी पुसण्याचा प्रयत्न करून राहिलेली आहे तिकडे समोरून, म्हणून मी पटापट फरशी पुसून राहिलेली इकडे. आणि राम उभा आहे आणि या फरशी पुसून झाली की रामची आणि आरोहीची आंघोळ करून द्यायचे. आणि व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि आवडला असेल नक्कीच लाईक सबस्क्राईब करा. आमची तयारी झाली ना, आमची तयारी झाली, आमची आमची झाली झाली. माझे कामं झालेले आहेत, गॅस होता वगैरे सर्व पुसून झालेलं आहे, फरशी दिवाने व्यवस्थित लावून आणि राम आंघोळ झाली तर राम झोपलेला आहे. तर आरोहीला अंगणवाडीमध्ये नेते म्हणली तर कसं मॅडमला फोन केली तर सुट्टी झाली आहे म्हणत होती कारण की आज सकाळची शाळा असल्यामुळे. तर आज मग तिला अंगणवाडीमध्ये नेलीच नाही तर ते सोमवारला जाईल अंगणवाडीमध्ये. अरे का करताय, बाहेर बसलेली आहे शेव खाऊन राहिलेली आहे. तर जेवण व्हायचंच आहे माझं, बघू शकता कपडे वगैरे धुवून झालेले आहेत माझे, फक्त आता जेवण व्हायचं आहे आणि पूजा व्हायचे तर ते करून घेते. आणि भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये, पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.